परिवहन कर्मचारी वर्ग शासकीय सेवेत विलीनीकरण करण्यात यावे यासाठी बेमुदत उपोषण। महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळ कर्मचारी संघटनांनी हे बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे। कामगारांना परिवहन विभागाने दिलेले काही निर्णय अमान्य आहेत, त्यात शासकीय सेवेत विलीनीकरण करण्याबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही। सर्वसामान्य कामगार हिताच्या बाबतीत धोरण चुकीचे आहे, त्यामुळे कामगारांच्या भावना दुखावल्या आहेत। सर्व कामगार वर्गाची प्रमुख मागणी राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत विलीनीकरण करण्याची आहे। असे असताना देखील चुकीच्या पद्धतीने कामगार वर्गावर निर्णय लादले जात आहेत। आंदोलन न थांबल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत सांगण्यात येत आहे। या मागण्यांसाठी सर्वसामान्य कर्मचारी संघटना विरहित बेमुदत उपोषण आंदोलन थांबणार नाही। आमचा जीव गेला तरी चालेल, परंतु अशा व्यवस्थापनापुढे आम्ही हार मानणार नाही। आमची मागणी मान्य करा, अन्यथा आमच्या मरणास आपण कारणीभूत असाल, असा इशारा कामगार वर्गाने प्रसारमाध्यमांच्या समोर प्रशासनाला दिला आहे। दमदाटी करून आम्हाला डेपोच्या आवारातून बाहेर हाकलून दिलं। अक्षरशः आमच्या गेट्सच्या रेस्टरूमला पत्रक चिकटवले, त्यांना इतर न राहण्याचे आदेश दिले आणि त्यातूनही आम्ही संपात उतरलो आहे, कारण आमच्या कर्मचाऱ्यांच्या व्यथा आणि आमच्या व्यथा एकच असल्यामुळे आम्ही संपात उतरलो। दुसरी गोष्ट अशी की आमच्यावर प्रशासनाने जी कारवाई करणार, आता 31 तर मेल आहेत, प्रशासन जी कारवाई करणार त्याला आम्ही सामोरं जाणार। जाताना आम्ही एकच सांगणार का आम्हीसुद्धा आम्ही जे आज काय 100-150 लोक आम्ही इथं बसलो आहे, त्या सगळ्या सकट आम्ही आत्महत्या करणार पण वेळ डेपो जो संप आहे, जो बसलो आम्ही बेमुदत संपासाठी, त्याचं कारण म्हणजे एकच आहे। आमची जी कृती समिती होती, त्या कृती समितीमध्ये जे आमच्या मागण्या ठेवल्या होत्या, त्या आम्हाला असं माहीत होतं की शासनात विलीनीकरण हा मुद्दा त्यामध्ये होता, पण ज्यावेळी कृती समितीनं शेवटची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये असं जाहीर केलं की तुम्हाला हे देऊ ते देऊ ते देऊ, आणि जो आमचा महत्त्वाचा प्रमुख मागणी होती आमची शासनात विलीनीकरण करा, हा मुद्दा बाजूला ठेवला आणि आमच्या कर्मचाऱ्याला एक भिकेचा टोकळा टाकून आम्हाला समाधान केलं। द्यावं लागतंय लेटर, द्यावं लागत असेल असू द्या, आमची शासनात विलीनीकरण वेळ लागत असला असू द्या, पण आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे जे वेतन द्यायचं आहे ते वेतन द्यायलाच पाहिजे, कारण आम्ही एक कर्मचारी काम करतो सारखं रात्रंदिवस, तो आम्हाला आमचा मोबदला मिळालाच पाहिजे। धन्यवाद।